सारं स्वागत आपलं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर आज बऱ्याच दिवसानंतर एक छानसा असा व्लॉग बनवायला घेतलाय आणि बरेच तुम्ही वाट पाहत असता की ताई काही कर पण आम्हाला एक एक व्लॉग तरी देत जा, ऍटलीस्ट तुझं डेली रुटीन किंवा काही केकचं जे रुटीन आहे किंवा मी शॉपला केक कसे बनवते काय हे थोडं तरी दाखवत जा, ऍटलीस्ट मध्ये मध्ये व्हिडिओ तरी टाकत जा, आम्ही तुझी खूप वाट बघतोय। तर असो आता एक चार पाच सात केक शॉपला बनवायचे आणि म्हणजे क्रमकोट करून ठेवलेत आणि एक स्पेशल ऑर्डर आज आलेली आहे आपल्याला, ती आहे ट्विन्ससाठी, म्हणजे दोन बेबी आहेत ट्विन्स, त्यांच्यासाठी एक केक आहे तो बनवायचा आहे। दोन डॉल बनवायचे आहेत शेजारी शेजारी, म्हणजे एकच केक पण दोन बनवायचे आहेत, म्हणजे दोन केक पण एकाच बेसवरती आणि एकाच ठिकाणी असं। तर तेच आता बनवणार आहे, खूप सारे बेस बनवून घेतलेत, एक चॉकलेट आणि एक पायनॅपल असे दोन बनवायचे आहेत। तुम्हाला माहिती आहे मी चॉकलेट पायनॅपल केक किंवा सॉरी डॉल केक बनवायला कधीच डॉलचं मोल्ड वापरत नाही, इवन माझ्याकडे नाही सुद्धा। हे जे बेस आहेत हे बनवून घेतलेत 4 इंच आणि 6 इंचामध्ये हे या पद्धतीने आणि हा सुद्धा या पद्धतीने। हे बघा सगळ्याचा एकच केक बनवायचा आहे। तर तुफान पाऊस सुरू झालेला आहे, तुफान नाही म्हणताय ना, थोडा थोडा सुरू झालेला आहे पण ऍटलीस्ट सुरू तरी झाला, नाहीतर इथून मागे पाऊसच नव्हता। पाऊस कधी यायचा आणि पेरण्या कधी व्हायच्या किंवा काही शेतकऱ्यांचं फक्त पावसावरती डिपेंड आहे, काही म्हणजे आमची सुद्धा जी शेती आहे ती पावसावरतीच डिपेंड आहे, त्यामुळे पेरणी पुन्हा बाकीच्या पुढच्या गोष्टी लेट लेट होत जातात आणि पुन्हा जी दोनच पिकं निघतात आमच्याकडे पावसाच्या पाण्यावरती, ती आत्ताचं एक पीक काढून पुन्हा दुसरं पीक जे पेरायचं असतं किंवा करायचं असतं ते लेट होतं आणि मग पुढे पाणी पुरत नाही, खूप प्रॉब्लेम्स होतात। असो शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्यालाच माहिती, पण फायनली पाऊस थोडा का होईना पण सुरू झालेला आहे सगळीकडे आणि आता खूप बाहेर छान पाऊस सुरू आहे, साधारणतः 2:30 वाजलेत। आता मी केक करायला घेते, हा ट्विन्सचा केक पूर्ण शूट करेन आणि आपल्या धनश्री केक्स चॅनलवरती अपलोड करेन, तिकडे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल हा व्लॉग आपल्या SD फॅमिली चॅनलवरती। छान एकदम जोरात असा पाऊस सुरू झालेला आहे बाहेर, हे बघू शकता तुम्ही, छान पाऊस येतो आहे आणि पाऊस पाहिजेच आपल्याला। आणि हे बघा इथे माझा आहे मनी प्लांट, आता पावसाळ्यात झाडांना एक वेगळीच अशी चकाकी येते, खूप छान अशी असा पाऊस पडतो आहे, खूप जोराचा पडतो आहे। खरं तर पाऊस पडत असतो तेव्हा खरं तर काहीच काम करावं असं वाटत नाही, छान पांघरून घेऊन झोपावं असं वाटतं, पण आता आपल्याला केक तर बनवावंच लागणार आहे आणि 1-5-7 जे आहेत ते मी क्रमकोट करून ठेवलेत आणि आता बाकीचे बनवायचे। आज सकाळी मुलांना एकादशीची, उद्या एक मोठी एकादशी आहे, त्याचं सेलिब्रेशन होतं स्कूलमध्ये, त्यामुळे दोघांनाही छान असं आवरून दिलं होतं आणि दीदीला जरा साडी वगैरे घालायची होती। साडी वगैरे घालायची म्हटलं की आपल्यालाच खूप मोठा टास्क असतो, लवकर उठून लवकर आवरावं लागतं। खूप छान पाऊस पडतो आहे खरं तर बाहेर, हे बघा मी तुम्हाला दाखवलं आहे आणि आवाज पण तुम्हाला येत असेल। तर चला आता जो ट्विन्ससाठीचा केक आहे तो बनवून घेते आणि त्याचं शूट करून धनश्री केक्सला अपलोड करते। चल तर फायनली बघता बघता सगळे केक झाले आणि जे दोन डॉल केक होते ट्विन्ससाठी, तर ते इथे बघा मी इथे पॅक करून ठेवलेत या पद्धतीने आणि दोन्हीही सेम आहेत, सेम बनवलेत आणि सेम आहेत। याचा फुल डिटेल व्हिडिओ तुम्हाला आपल्या धनश्री केक्स चॅनलवरती नक्की पाहायला मिळेल। आणि खरंच बघता बघता संध्याकाळ झाली, 7:30 वाजलेत, उद्या आहे एकादशी, थोडीशी एकादशीची तयारी कारण स्वामींच्या केंद्रामध्ये आमच्या एक दिवसभर प्रहर असतो आणि प्रहरासाठी संध्याकाळी आम्ही मांदियाळी करतो आहे तिथे, त्याच्यामुळे खिचडी वगैरे जास्त न्यायची 1 किलोची तरी, त्यासाठी मी जाणार आहे दुकानामध्ये काही गोष्टी आणण्यासाठी आणि इकडे केक पॅक केलेत। मला एकटीला काही नेता येणार नाही, दीदी ट्युशनला गेली आहे आणि आहो किंवा वरदला बोलवलं आहे, म्हटलं दोघे दोन केक घेऊन जाऊ आणि मग बघूयात। तर चला आता शॉपवरती जाणार आहे, अगोदर शेअर करते। फायनली शॉपवरती आले सुद्धा आणि केक घेऊन येता येताच कस्टमर रोडवरतीच मिळालं आणि तिथेच त्यांचे केक देऊन टाकले आणि दोन्ही केक मी कितीला सेल केले, काय केले, कसे बनवले हे आपल्या धनश्री केक्स या चॅनलवरती अपलोड होईल, तिकडे जाऊन तुम्ही बघालच। पण ट्विन्ससाठी बनवले दोन, सेम टू सेम बनवले, कलर चेंज आणि आपल्याकडे जवळपास 3-4 वर्षांच्या मुली झाल्या असतील, केक आपल्याकडेच असतात त्यांचे
असो आता इथले शॉप मध्ये आले तर शॉप मधले केक दाखवते। एकच फक्त कालचा आहे, बाकी सगळे आज बनवलेले केक आहेत। हे बघा, एक सहा केक आहेत, जास्त मी बनवतही नाही आणि दोन तीन तीन की चार गेलेत पण। हे बघा, हा आहे बटरस्कॉच फ्लेवरचा विथ कॅरामल, ह्याला कॅरामल वापरलेला आहे। त्यानंतर आहे ब्लॅक फॉरेस्ट, त्यानंतर आहे रसमलाई, त्यानंतर अगेन ब्लॅक फॉरेस्ट, हा आहे मँगो आणि हा आहे चॉकलेट। या पद्धतीचे एक सहा केक आहेत। तर आता मला सामान आणायचं आहे, त्याच्यामुळे मी पिशवी वगैरे घेऊन आलेली आहे। थोडंसं सामान आणायचं आहे कारण आम्हाला केंद्रामध्ये उद्या प्रहर आहे आणि प्रहर असून जवळपास मला एक एक किलोची खिचडी आम्हाला सगळ्यांना न्यायची आहे, अर्धा किलो एक किलोची, आणि त्यामुळे थोडंसं सामान आणायचं आहे। थोडंसं आहे शिल्लक पण आता बाहेर न्यायचं म्हटलं थोडं जास्त न्यावं लागतं म्हणून, आणि चला म्हटलं आता थोडंसं तुमच्याशी शेअर करावं। उद्या प्रहर जमले तर नक्की शेअर करेनच आणि जेवढं जमेल तेवढं करेन। तर हा व्हिडिओ इथे आता एंड करते। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया छान अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बघू।